तर आम्ही निघालेलो आहे मासे आणण्यासाठी. आमच्या इथून एक 20-25 किलोमीटर नदी आहे, तिथून आम्ही मासे आणणार आहे आणि बनवणार आहे. तर बघूया आता कसं होतं. हा बघा हा घाट आहे, तो इथून असं वर इकडे 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 जायचा आहे. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटरचा घाट आहे आणि आमचे प्रो ड्रायव्हर गाडी तिरकी नव्हतं, स्वतः तिरक होत आहेत. म्हणजे आता धोक्याची घंटा जवळ आलेली आहे बेटे. बेटे हळू रोडनं पुढे जायचंय. सरळ पुढे 7-8 किलोमीटर राहिलेला आहे फक्त. गाडी लागली असेल बघ. आणखी एक 2 मिनिटं फक्त आहे की नाही. म्हणजे शांत पक्ष्यांचा आवाज आहे. आपल्याला आपल्या गावाकडे असा आवाज भेटत ना आता ऐकायला पहिल्यासारखा. पण इथं आले बरं वाटतंय. खूपच छान आहे आवाज हा पक्ष्यांचा. तुला काय शायरी म्हणायला. तर आम्ही आलेलो इथे या ठिकाणी मासे वगैरे घेतलेले आहेत. तुम्हाला मासे बनवायचं घरी जाऊन मासे. हे बंधारा इथं माझा की समुद्र आपल्या तर बघा दृश्य एकदम मस्त आहे. तर आम्ही बघा यांच्याकडून मासे घेतलेले आहे आता. तर सर्वात पहिल्यांदा आपण मासे धुवून घेऊया स्वच्छ. जास्त वेळ ट्रॅव्हलिंग केले माशांनी गाडीवर. कॅमेरामॅन देखील हसू आवरून झाले त्याला. तरी देखील त्याचा स्ट्रगल मला आवडला. मी व्हिडिओ पॉज केला. तर सर्वात पहिल्यांदा मासे स्वच्छ धुवून घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठला याचं नाव काय माशाचं? हा सुरमई प्लस मासा आहे. सुरमई प्लस सुरमई लाईट. तर मीठ टाकून धुवून घ्या, कारण त्यावर जर जंतू बसले असतील तर ते सर्व जंतू निघून जाण्याची शक्यता असते. तो मैं कोट कर रही हूँ हर एक फिश के पीस पर. तो पहले मसाला डालने का रीजन यही हो जाता है कि बहुत ही चटपटी सी, बहुत ही मसालेदार सी बनकर आती है हमारी फिश फ्राई. तो ये अच्छे से स्क्रब कर दी. अब मसालेदार तो हमारी फिश बनकर आएगी, लेकिन फिश जब तक करारी ना हो तब तक टेस्ट नहीं आता फिश में. तो फिश को क्रिस्पी बनाने. 2 hours later. तर यात रवा चटणी आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. मग असे आपण माशात मीठ घातलेलं, त्यामुळे यात मॅरिनेट केलेली मच्छी आपण याला असे घेऊया आणि याला व्यवस्थित रवा असा लावून घ्यायचा. सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्या, जास्त प्रेस करू नका. व्यवस्थित गॅस एकदम बारीक ठेवा.